व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट साई भक्त ग्रामस्थांसाठी खुले करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिर्डीत दोन गटाचा साई संस्थांवर भव्य मोर्चा काढण्यात आला। याविषयी इतर घटक पक्षांनी गेट खुले व्हावे ही बाब चांगली बाब आहे, मात्र इतर महत्वाचे विषय प्रलंबित असताना त्यासाठी कधी मोर्चे निघाले नाही असा पलटवार करून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, अॅडव्होकेट अविनाश शेजवळ, माजी नगरसेवक प्रसाद शेळके, काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत वाघचौरे, रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब काटकर, योहान गायकवाड, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते। आज खऱ्या अर्थाने शिर्डी साईबाबा मंदिर करोना नंतर जेव्हा चालू झालं आणि त्यामध्ये गेट बंद करणे चालू करणे हे निर्बंध राज्य शासनाच्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार चालू बंद करण्यात आले, ती परिस्थिती ऍज इट इज तशीच आहे। खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये दोन स्वरूप आहे, एक पवित्र आणि अपवित्र। रात्री 12 पर्यंत शिर्डी पूर्ण नगरी पवित्र असते आणि रात्री 12 नंतर शिर्डी अपवित्र असते। शिर्डीच्या संपूर्ण दिशेला मंदिराच्या चारही बाजूला गर्दुले बसलेले असतात, ह्या व्यापारी वर्गांचा त्याला सपोर्ट आहे, समर्थन आहे असं मी म्हणतो। खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांना सीसी कॅमेरा लावलेले आहे, तरी सुद्धा पोलिसांना कल्पना दिली जात नाही, कशाला घाबरतात हे आजपर्यंत कळलं नाही। साईबाबा संस्थांनी सुरक्षा यंत्रणा तिथे पाहिजे असताना तेही तिथे कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतले जात नाही। एमएससी बस असेल किंवा इतर यंत्रणा असेल, साईबाबा संस्थांची 2000 जास्त कर्मचारी वर्ग मंदिर सुरक्षेच्या यंत्रणासाठी तैनात असून ते 2000 लोक डोळे झाकपणे करताय। मग आयएस अधिकारी इथे येऊन नुसतं लबाडीचं काम करतो काय हे ते बघण्याची खरी गरज आहे। खऱ्या अर्थाने सीसी कॅमेरे शिर्डी परिसरात लावताना किंवा लावलेला आहे त्याचा उपयोग शिर्डीकरांना गुन्हेगारी थांबण्यासाठी आणि साईभक्त सुरक्षेसाठी कुठलाही झालेला नाही। हा उलट साईबाबांच्या दानातून व्यर्थ असा चाललेला खर्च आहे। जोपर्यंत शिर्डीकरांचे, स्थानिकांचे, ग्रामस्थांचे आणि व्यापाऱ्यांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत गुन्हेगारी आळत घालता येणार नाही। म्हणून संपूर्ण शिर्डीकरांनी कितीही मोर्चे काढा, मोर्चाचा दुष्परिणाम हा रात्री 12 नंतर दिसतोच आहे। आणि यामध्ये मी मोर्चे काढणाऱ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्याही दुकाने तिथे आहात, तुमच्याही दुकानात रात्री 12 नंतर काय रंगानाच चालतो ह्या दुकानापुढे तुम्हाला हे सर्वची माहिती आहे, कल्पना आहे, तरी सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनात त्याचे फुटेज अवेलेबल करू देत नाही। याचं कारण आहे की तुम्हाला वाटतं शिर्डीची बदनामी होईल, पण ही शिर्डीची बदनामी नसून ही स्वतःची बदनामी आहे, तुम्ही हे लपू नका। पोलीस स्टेशन असेल, आयबी असेल, सुरक्षा यंत्रणा असेल, गोपनीय यंत्रणा असेल, याला संपूर्ण कल्पना द्या आणि शिर्डी साई भक्तांसाठी, शिर्डीकरांसाठी, ग्रामस्थांसाठी कशी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून पावलं उचला। मंदिर उघडणे बंद करणे हा अंतर्गत प्रशासनाचा भाग आहे, पण प्रशासनाच्या पलीकडे एक खूप मोठी शिर्डीमध्ये एक वातावरण, दूषित वातावरण तयार झालेलं आहे आणि ते दूषित वातावरण दूर करण्यासाठी आपला सर्वांना एकत्र होऊन एकाच दिलाने एका मार्गाने हा प्रश्न हाताळावा लागेल, तेव्हाच ह्या मोर्चाला मुहूर्ताचं स्वरूप लागेल। गुन्हेगारी खूप वाढलेली आहे, गर्दुले असेल, शिर्डी शहरामध्ये जसा झपाट्याने विकास झाला त्या विकासाच्या पाठीमागे इतके भयान लोक चेहरे शिर्डीत आलेले। साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये रात्री 12 नंतर 5000 लोक बिन ओळखीचे जेव्हा दिसतात तेव्हा अंगाला काटा येतो, शहारा येतो। रात्री फिरतानी आपण महिलांना मुलींना घेऊन जाऊ शकत नाही, इतकी मोठी भीती दहशत तयार झालेली आहे। यावर मोर्चा काढा ना, आणि मुळात म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी साईबाबा संस्थांना विनंती करतो की आम्ही आधी चर्चा करणार गेट कुठल्या सुरक्षा यंत्रणा कारणास्तव बंद झाले आणि ते कुठलं कारण आहे याचं ओपन सुरक्षा यंत्रणा केलं पाहिजे, याचे संपूर्ण ग्रामस्थांना समजून सांगितलं पाहिजे की या गोष्टीमुळे हे बंद झालेलं आहे, त्याचं शंकेचं निरसन करणे, शंकेचं उत्तर देणे हे साईबाबा संस्थांची प्रथम जबाबदारी आहे। तरी सुद्धा गेले 2 मोर्चे निघेपर्यंत संस्थान अधिकारी कुठल्याही प्रकारचे दखल घेतले जात नाही, निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे। म्हणून आम्ही सीओ साहेबांशी चर्चा करून नंतरच पुढे आमचा मोर्चा किंवा काय असेल पुढे मार्ग आम्ही ठरवू। अर्थाने साईबाबा संस्थाने गेट बंद का केले, कारण ह्या ग्रामस्थाच्या मूर्खपणामुळे तिथे वावरत असलेल्या काव गुंड प्रवृत्तीचे लोक, दहशतवादी, दारुळे, गंजाडी, हे हिजाळे या साई भक्तांना त्रास दिले जातात, यामुळे साईबाबा संस्थांनी कंटाळून चारही गेट बंद केले। यावर जर आधी निर्बंध घालण्यात आले तर त्यानंतर गेट खुले केले तर साई भक्तांना सुरक्षा निर्माण होईल असं मला वाटतं। सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांचे मी आभार मानतो की आज कोणत्या तरी एका गोष्टीसाठी परत पुन्हा एकदा एकत्र आलेत,
पण मला वाईटही वाटतं, माझे जे सत्ताधारी मित्र आहे, बीजेपीचे मित्र आहेत, तर त्यांना एवढी पण मुभा नाही की ते त्यांच्या पालकमंत्र्याला ना आमदार साहेबांना सांगू शकतात की हा विषय शांततेत हाताळला पाहिजे. त्यांच्यावर आंदोलन करायची वेळ येते तर मंजूर काकांनी काय करायचं? किंवा असंही असेल, साहेबांच्याही मनात नसेल का हा विषय मार्गी लागावा, किंवा भरपूर विषय निघले तर ते मार्गी लावा. आणि आमदार साहेबांचं काम, आमदार राधाकृष्ण विखेंचं काम मी खूप जवळून बघितलेलं आहे. एका फोनवर म्हणा किंवा एका दिवसात हे सगळे प्रश्न सुटतील. एक तर त्यांच्या मनात नसेल, किंवा हे गाव आपले कारभारी जे आहेत, गाव कारभारी हे त्यांच्या कामाची गोष्ट हालत नसते. याच्यामध्ये हित कोणाचं आहे याच्यामध्ये बघितलं जात नाही, आणि सर्वसामान्य जनतेचं याच्यामध्ये नुकसान होतं. तर मला त्यांना हात जोडून विनंती राहील की असेच सगळे पक्ष घेऊन तुम्ही आंदोलन न करता सत्ताधारी नेत्याकडे जावे, त्यांना विनंती करावी, पाठपुरावा करावा, आणि प्रश्न एकदम सोप्यातून मार्गी लावा. करूनच हा दुय्यम भाग झाला. प्रथम भाग असा आहे की मोर्चामध्ये सर्वात सत्ताधारी होते, त्यांनी आपल्या सत्ताधारी नेत्याकडे जरी जाऊन विनंती केली असती हा प्रश्न सोपाच मार्ग लागतो. त्याच्यामध्ये सर्वच आरंज दुकानं बंद करण्याची किंवा गाव बंद करण्याची वेळ आलीच नाही पाहिजे. सर्व महापुरुषांना अभिवादन. आज आपण शिर्डीतील परिस्थिती बघतोय, दोन राजकीय गट आज मंदिरातील चारही गेट ओपन करण्यासाठी जे प्रयत्न करताय आणि ते झालेही पाहिजेत. सर्व शिर्डीकरांची मागणी बी एक ते गेट उघडे झाले, पण ते उघडे होताना शिर्डीतील भरपूर असंख्य असे प्रश्न आहेत का, त्याच्याकडे कानडोळा तर होत नाही का? आपण ज्यावेळेस एखादी भूमिका मांडत असतो ती भूमिकेच्या अडवून जर काही राजकारण जर घडत असेल तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. या राजकारणापाई तर आपल्या शिर्डीकरांचं, शिर्डीतील जनतेचं, तरुणांचं, बौद्ध व्यापारी वर्गाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि याकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन हा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या शिर्डीतील जनतेला न्याय मिळेल मला असं तरी वाटत नाही. पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच आमचे सर्व मित्र पक्ष यांच्या वतीनं मी प्रामुख्यानं आज शैक्षणिक जर दृष्टिकोन ठेवला आपण, आज 10वी 12वीच्या नंतर शिर्डीत मला आठवत नाही शाळा नाही, म्हणजे या पलीकडे साई संस्थांनी जर याच्या आधी भरपूर उपक्रम राबवता येता आले असते का, ते शिक्षणात उच्च शिक्षण असू एखादं नॉलेज हब जो साहेब बाबा संस्थांमार्फत मंजूर झाला असता आतापर्यंत आपल्या घराघरात शिर्डीतील डॉक्टर वकील दिसले असते. म्हणजे ही शोकांतिका आज शिर्डीकरांची एक शोकांतिका. आपला मुलगा एखादा जर शिक्षणासाठी पुण्याला जात असेल 10-5 लाख रुपये खर्चावा लागत असेल, ते जर साई संस्थांच्या माध्यमातून जे इथं नॉलेज हब जो झाला असतं तर शिक्षणासाठी एक भरीव योगदान आज शिर्डीच्या वतीने व शिर्डीतल्या तरुणांना आज आपल्याला पुन्हा मुंबई नाशिक अशा बाहेर शहरात पाठवण्यापेक्षा शिर्डीतच त्यांचं शिक्षण झालं असतं. म्हणजे याकडे लक्ष द्यायचं नाही. शिर्डीतील बेरोजगारी फार फोफावली. म्हणजे ही बेरोजगारी ज्यावेळेस बघतो आपण तर आपण फक्त त्यांना वल्गना जर द्यायच्या, त्यांना आश्वासनं द्यायचे किती दिवस चालणार, हे जर निवडणुकीच्या धर्तीवर जर आपण जर बोलत असू, आपण त्यांना सांगत असू, पण हे थांबलं पाहिजे कुठंतरी. काका या जनतेच्या दरबारात तुम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि ती देण्याची वेळ आहे थोड्या दिवसावर येऊन बसली. पण हे बघताना आपण काहीतरी जनतेचं देणं लागतो, हे देणं जर द्यायची आणि साईबाबांना स्मरून जर आपल्याला काही देवा वाटत असेल तर ह्या प्रश्नाकडे आपण डोळे झाकणं करता. एक गावकरी, एक आपण सुज्ञ नागरिक शिर्डीचा म्हणून आपण जर याच्याकडे बघितलं प्रामुख्यानं, जर आपण गावचे स्वतः नेते म्हणत असू तर आपल्याही राजकीय करिअरला एक चांद तारा लागेल का? आपण पण शिर्डीतील युवकांसाठी प्रयत्न केले, शिक्षणासाठी प्रयत्न केले, व्यापारी बेरोजगार असू या तरुणांसाठी न्याय दिला तर आपल्या मागे लोक असंख्य संख्येने उभे राहतील हेच सांगतो. नाही, या प्रकरणात जर न्याय भेटला नाही, या प्रश्नावर जर वाचा फुटली नाही तर वंचित बहुजन आघाडी नक्कीच पुढील काळात एक लोक आंदोलन उभे करण्याची, सर्व पक्षाच्या वतीनं लोक आंदोलन करण्याची तयारी ठेवते. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा.
बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 25 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65 85.